नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं शब्द सुनाने स्वागत करत आहे। आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मी आपणासाठी एक अत्यंत महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। आपल्या समोर दिसणाऱ्या फोटोवरूनच मी स्पष्टीकरण कशाबाबत करणार आहे याचा आपण अंदाज घेऊ शकता। शिक्षण सचिवाच्या नावाने अटक वॉरंट, नुकताच काय घडलं याबाबतचं स्पष्टीकरण आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत। आणि म्हणून मित्रांनो, शिक्षण सचिवाच्या नावाने अटक वॉरंट नुकताच काय घडलं त्याबाबत सविस्तर स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहू। नागपूर येथील ही महत्वाची बातमी आहेत। नागपूर येथून 4 दिवसापूर्वी आदेश देऊनही शिक्षकांच्या खात्यात वेतन थकबाकी जमा न झाल्याने शिक्षण सचिवाच्या नावाने अटक वॉरंट निघाला। तर काही वेळातच शिक्षकाच्या खात्यात जमा झाली रक्कम। सचिवाच्या नावाने अटकेचा वॉरंट निघताच शिक्षकाच्या नावाने खात्यात शिक्षकांच्या पगार जमा झाले। नेमका पहा काय झालं, नेमका हा वाद काय आहे समजून घेऊ। बुधवारी 1 नोव्हेंबर रोजी राज्याचे शिक्षण सचिव व्यक्तिगत हजर राहण्याचे आदेशाचे पालन न केल्यामुळे उच्च न्यायालयाने राज्याच्या शिक्षण सचिवांना अटक करून हजर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले। प्रशासनाने त्वरित कारवाई केली आणि अटकेचे आदेश निघताच त्यानंतर शिक्षण सचिवाच्या नावाने अटकेचे वॉरंट निघताच 9 वर्षापासून सुरू असलेल्या खटल्यात, म्हणजे हा खटला 9 वर्षापासून सुरू होता, ताबडतोब शिक्षकांच्या खात्यात रक्कम जमा झाली। हा अत्यंत महत्त्वाचा एक बातमी मी स्पष्ट केली आहे। आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। म्हणून मित्रांनो, आपले जर पगार थकले असेल तर आपण प्रकरण न्याय प्रविष्ट करू शकता करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत मी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।